पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणाच्या आणि राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून यामध्ये तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपला सहभाग घेतला आहे. तर अनेकांनी निवडणूक लढवण्यासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून येथील अभिजित पाटील, गणेश पाटील आणि समाधान काळे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. परंतु आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला निकाल जाहीर केला असून यामध्ये अभिजित पाटील यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर समाधान काळे यांचा संस्थात्मक गटातून अर्ज मंजूर करण्यात आला असून गणेश पाटील यांचा मात्र उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. अभिजित पाटील यांनी या निवडणुकीची जोरदार तयारी केली असताना त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्यामुळं 2 दिवस तालुक्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल देऊन अभिजित पाटील यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळं अभिजित पाटील गटातून मोठं चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पाठीमागची 2 वर्ष बंद असल्यामुळं या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये यंदाच्या हंगामामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालंय. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आजवर काळे, भालके आणि युवराज पाटील यांच्या गटामध्ये ही निवडणूक होत असताना आता या गटामध्ये अभिजित पाटील यांनी उडी घेतल्यामुळं ही निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. जरी अनेकांचे उमेदवारी अर्ज बाद झाले असले तरी अनेक दिग्गज नेत्यांना या महानिवडणुकीमध्ये संधी मिळाल्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार, तिरंगी होणार का चौरंगी होणार याविषयीची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.